केडजर रेलवे स्टेशन का माल धक्का तत्काल हटाए, अन्यथा गांव वासियों को साथ लेकर रास्ता रोको आंदोलन करेंगे, ऐसा इशारा उलगुलान संगठन के अध्यक्ष राजू रोड़े ने दिया। चंद्रपुर जिले के मूल तहसील के केडजर रेलवे स्टेशन पर माल धक्का तत्काल हटाए, अन्यथा गांव वासियों को लेकर रास्ता रोको आंदोलन करने का इशारा उलगुलान संगठन के अध्यक्ष राजू झोड़े और गांव वासियों ने दिया। जिलाधिकारी को निवेदन देते हुए यह इशारा दिया गया। इस समय गांव वासियों की बड़ी संख्या में उपस्थिति थी। सभी समस्याओं को पिछले अनेक दिनों से शासन की ओर रखा गया, लेकिन प्रशासन ने कोई दखल नहीं ली। नतीजन समस्या जैसे थे रहे। शासन को जगाने के लिए 10 अक्टूबर को गांव वासियों को साथ लेकर केडजर गांव में रास्ता रोको आंदोलन करने का निर्णय लिया गया है, निवेदन जिलाधिकारी को दिया गया। इसमें उलगुलान संगठन के अध्यक्ष राजू झोड़े, सरपंच पूनम रामटेके, सुभाष रंधीवे, मनोज कोड़ापे, कैलाश घड़से आदि गांव वासी उपस्थित थे। मूल तालुका केडजर गावामध्ये मागच्या वर्षभरापासून आयरन और सूर्जागडच्या समस्या, सूर्जागडचा लोखनिज रेल्वे स्टेशनवर पडतो आणि तो वाहतुकीच्या माध्यमातून ट्रेननी बाहेर परदेशात जातो, परंतु केळझर गावी येत असताना 50 टनचे हायवा मोठ्या ताकदीने केळझर गावात आतमध्ये येतात आणि केळझर गावाचा रस्ता फार अरुंद आहे, रस्ते चिंदामेंदा झाले, रस्त्याची कॅपॅसिटी 10 टन हेवी ट्रॉफिकची आहे, ते 50 टन त्या रोडवरती धावतात, शेकडो गाड्या धावत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आयरन ओरचा डस्ट शेतकऱ्याच्या शेतात जातो, शेती नापीकच्या मार्गे आहे आणि आयरन ओरचा पाण्यामध्ये मिश्रण झाल्यामुळे पिण्याचा पाणी सुद्धा प्रदूषित झालेला आहे, आरोग्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे। या सर्व समस्या निर्माण झाला मागच्या वर्षभरापासून केळझरचे सरपंच, माजी सरपंच, केळझरचा सर्वसामान्य नागरिक प्रशासनाकडे, शासनाकडे विनंती करत आहे की केळझरमध्ये निर्माण झालेल्या समस्या ताबडतोब दूर करावे, आरोग्याशी खेळू नये, लोकांच्या जीवनाशी खेळू नये, अन्यथा आम्ही आंदोलन करू। वारंवार निवेदन दिल्यानंतर सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही। सूर्जागड त्रिवेणी इथे राजकीय मोठे मोठे पुढाऱ्यांचा हस्तक्षेप असल्यामुळे किंबहुन केळझरच्या समस्याकडे लक्ष देत नाही। काँग्रेस बीजेपीचे मोठे राजकीय नेते लोखनिजच्या ट्रान्सपोर्टिंगमध्ये असल्यामुळे याकडे दुर्लक्ष होत आहे। 10 ऑक्टोबरला जर या समस्या सोडवल्या गेल्या नाही तर 10 ऑक्टोबरला संपूर्ण केळझर गावातल्या सामान्य नागरिकांच्या समस्यांना घेऊन आम्ही केळझर गावाच्या सोबत रास्ता रोको आंदोलन सकाळपासून सुरू करणार आहोत। जोपर्यंत समस्या सुटणार नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरूच राहणार। या रास्ता रोको या सूर्जागडच्या ट्रान्सपोर्टच्या विरोधात आहे, सामान्य लोक, सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी आहे।